शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत पाहूया कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची बातमीपत्र कोल्हापूर एल सी बीची धडाकेबाज कारवाई जेलमधून पलायन केलेल्या कैदींच्या मुसक्या आवळत ठोकल्या बेड्या पाहूया सविस्तर बातमीपत्र खून दरोडा आणि जबरी गंभीर गुन्ह्याचे रेकॉर्ड असलेल्या आणि कळंबा जेलमधून खिडकीचे गज वाकून पसार झालेल्या कोल्हापूरतील सराईत गुंडासह साथीदाराला स्थानिक गुन्ह्या अन्वेषण शाखा कोल्हापूरने हातकणेजवळ मंगळवारी दुपारी बेड्या ठोकल्या आहेत प्रतीक सुहास सरनाईक वयवर्ष अठ्ठावीस राणा साई कॉलनी कोल्हापूर आणि गुंडाजी तानाजी नंदीवाले राणा तमदलगे तालुका शिरोळ अशी त्यांची नावे आहेत मंगळवारी सकाळी साडे दरम्यान संशयितांच्या हातखंड येथील इचलकंजी मार्गावर वावर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले आणि पथकाने सापारचून दोघांच्या मुसक्या ओळख त्यांना बेड्या ठोकल्या आहेत